कार्तिकी, हे सगळं तू मला आधी का नाही सांगितलंस? मी कितीदा विचारत होते तुला, तरी सुद्धा काहीच बोलली नाहीस ग। मला काहीच कळत नव्हतं गाई। अग, म्हणूनच तुला विचारत होते ना, म्हणूनच आईशी बोलायचं होतस ना। पण दीपिकाचं माझ्यामुळे वाईट झालं, मला कसं आवडेल? दीपिका इकडून गेली ना तर मला अजिबात करमणार नाही आई। मला तिच्यासारखी बेस्ट फ्रेंड मिळणारच नाही। आई मला दीपिका खूप आवडते, ती बेस्ट आहे। म्हणजे श्वेता आणि आयशाने मिळून हे कारस्थान केलंय, त्यांनी जाणून बुजून ह्या दोघींना वेगळं केलं। श्वेतानेच कार्तिकी विषयी दीपिकाचे कान भरले, ही गोष्ट प्रिन्सेसने श्वेता समोर कबूल नाही केली रे। करणार कशी सांग ना ललित, घाबरली असणार ती, लहान आहे रे। बरोबर आहे तुझं सौंदर्य, पण आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की तिने US जायला होकार दिलाय। नाही, मला कळतच नाहीये की आता काय करायचं, तिला कसं थांबवायचं। तिचं मन नाही रमणार आहे तिकडे US। एक्झॅक्टली, एकटी पडणार आहे ती तिथे, आणि दादा पण। इतकं सोपं नाही आहे तिथे जाऊन सेटल होणं, ओळखी व्हायला पण वेळ लागतो माहिती। मला हेच कळत नाही, इतकी साधी गोष्ट दादाच्या लक्षात कशी येत नाही आहे। बरोबर आहे तुझं। कशी कळणार? ती आयशा पढवते ना त्याला, तिला अमेरिकेला जायचंय। सतत 6 वर्ष ती त्याच्यासाठी थांबली आहे, या गोष्टीचं प्रेशर देते रे ती कार्तिकवर। माय कार्तिक इज लेफ्ट विथ नो चॉईस। यू राईट मामा, दादालाही US जावं असं मनापासून वाटत नसणार। कार्तिक आता कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करतच नाही। मला खरंच कळेन असं झालंय की इतका समजूतदार शहाणा कार्तिक असे वेड्यासारखे निर्णय का घेतोय। या सगळ्यामध्ये त्या आपल्या दीपिकाची मात्र फरफट होते, ती बघवत नाही। ललित, प्रिन्सेसचं कसं होणार, कशी राहणार ती? ही आयशा सांभाळणार आहे का तिला? कार्तिक त्याची मनस्थिती असेल तिकडे गेल्यानंतर हिच्याकडे लक्ष देण्याची, एकटी पडेल माझी प्रिन्सेस। ललित, काय करायचं मला खरंच कळत नाहीये। बरं झालं तुम्ही सगळे एकत्रच भेटलात, मला तुम्हाला सगळ्यांनाच काहीतरी महत्वाचं सांगायचंय। आमचे US तिकीट्स आलेत। येस मम्मा, वी आर लिव्हिंग टुमॉरो, मी दीपिका आणि आयशा। ललित, उद्या? लगेच इतके अचानक? बाबा, आणखी 4 दिवसांनी निघालो तर काही फरक पडणार का? अरे पण तू दीपिकाचा काही विचार करशील की नाही? ती तयार आहे आमच्या बरोबर यायला, हे तिने स्वतःहून सांगितलंय, तिच्या मनाची तयारी झाली, त्यामुळे आणखी डिले करण्यात काहीच अर्थ नाही। पण दादा, दिस इज टू अर्ली। अरे, असं अचानक जायचं मला खरंच कळत नाहीये। तू तिकडे जाऊन सेटल व्हायचं म्हणतोयस ना, मग सगळं प्लॅन नको का करायला नीट, असं अचानक निघून जाऊन? बाबा प्लीज प्लीज, मला यावर चर्चा करायची नाही। ओके, मी आलोच, मला पॅकिंग सुरू केलं पाहिजे। सी यू। काय करतोय ललित? आपण प्रिन्सेसशी कसं राहणार आहोत आणि ती तिकडे आपल्याशी कशी राहणार? ती एकटी पडेल रे। ललित, तू त्याला थांबव, मी प्रिन्सेसशी नाही राहू शकत। आय कॅनॉट लिव्ह विदाउट हर। ललित, काहीतरी कर, मी प्रिन्सेस शिवाय नाही जगू शकत। सौंदर्या, होईल काहीतरी चांगलं, काळजी नको करूस। हो 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 ममा, मी येते। हे बघ ममा, कार्तिकच्या काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या होत्या, त्याला लवकर घरी जावं लागलं, त्यामुळे मी त्याचा पेपर वर्क करत होते म्हणून उशीर झाला। हो, येते येते। हा, बाय।
आयशा मला बोलायचं आहे तुझ्याशी. तुझ्याशी बोलायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. तुला वेळ काढावाच लागेल. एक्सक्यूज मी, यू आर नॉट एक्सक्यूज. दोन लहान मुलींचे कान भरायला तुझ्याकडे वेळ आहे. त्या दोघींमध्ये भांडणं लावायला वेळ आहे तुझ्याकडे. माझ्याशी बोलायला वेळ नाही आहे तुझ्याकडे. काय बडबडतीय? खरं तेच बोलतेय मी. त्या दोन मुलींना त्रास दिलायस तू. तुझ्या स्वार्थासाठी त्या मुलींना त्रास दिलास. त्यांच्या मैत्रीत फूट पाडलीस. तू काय बोलतीयस मला काही कळत नाहीये. आणि तसंय, मला उद्या अमेरिकेला जायची तयारी करायची, त्यामुळे हे कोणामध्ये भांडणं वगैरे लावण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. ओके, त्यांच्यात भांडणं लावून दिली नसतीस तर तुला अमेरिकेला जाता येणार होतं. काय, तुझं अमेरिकेला जाणं हे दीपिकाचं तुमच्या बरोबर येण्यावर अवलंबून होत. आणि दीपिका, ती कार्तिकीशिवाय कुठेच जाणार नव्हती, हो ना? हे बघ, तू काय बोलतीयस मला काही कळत नाही. किती खोट बोलशील ग, किती खोट बोलशील, काहीच कळत नाहीये तुला. माझ्या मुलीला वाटेल त्या गोष्टी सांगितल्यास, दीपिका बरोबर कसं वाईट वागायचं हे पडवलंस. एक मिनिट, तू नक्की इथे कशासाठी आलीयस? तुला जाब विचारायला. माझ्या मुलीला त्रास द्यायची तुझी हिम्मत कशी झाली? तिच्या भावनांशी खेळायची तुझी हिम्मत कशी झाली? आयशा, तुझे काही वागलीयस ना ते अत्यंत चुकीचं आणि निर्लज्जपणाचं आहे. आणि याची कबुली तुला आत्ता द्यावीच लागेल. कबुली? कसली कबुली ग? कसली कबुली? आणि ती पण तुला का? कोण आहेस तू? ओ, एक 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 मिनिट, मला आत्ता कळतंय. मी कार्तिक बरोबर अमेरिकेला जाणार आहे म्हणून जेलस फील करतेस ना तू? आम्ही दोघं आता सुखाचा संसार करणार म्हणून त्रास होत असेल ना तुला? काही काय बोलतेस ग तू? बरोबरच आहे. नाहीतर नेमकं आम्ही अमेरिकेला जायच्या आदल्या दिवशी येऊन कसं काय तमाशे करतेस ग तू दीपा? तुझा आणि कार्तिकचा आता अजिबात संबंध नाहीये. दहा वर्षांपूर्वीच त्याला सोडून पळून गेली होतीस ना, तेव्हा कधी आलीस परत? 6 वर्ष मी कार्तिकच्या बरोबर आहे आणि 6 वर्षामध्ये आमच्या दोघांचं कनेक्शन सगळ्यात स्ट्रॉंग झालंय. पण ते तुला कसं बघवेल? कारण तुला तर सगळंच हवं असतं. आयशा, तुला कार्तिकला घेऊन जिथे जायचंय तिथे खुशाल जा. मला नाही फरक पडत, खरंच पडत नाही. पण माझ्या मुलीला दुखावलंस तर याद राख, सोडणार नाही मी तुला. काय करणार ग तू? मी दीपिकाला तुझ्या बरोबर कुठेच जाऊ देणार नाही. कोण समजतेस ग तू स्वतःला? तुझे आणि तुझ्या मुलीचे इनामदारांच्या घरात घुसण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ना, ते आता अजिबात पूर्ण होणार नाही. तुझं सोड, पण तुझ्या मुलीला जे काही थोडंफार सुख मिळत होतं ना इनामदारांच्या घरात, ते पण आता मिळणार नाहीये. दोघे भटकणारच रस्त्यावर. आयशा, आयशा, मी आई आहे. माझ्या मुलीला त्रास दिलायस तू. तिला दीपिकाशी खोटं बोलायला भाग पाडलायस. दुःखात आहेत ग त्या? त्रास होतोय त्या दोघींना.
आणि असं असताना तू अमेरिकेला जाऊन मजा मारणार आहे? मी नाही होऊ देणार ते, नाही होऊ देणार. मी, कार्तिक आणि दीपिका, आम्ही अमेरिकेला जाणार अँड दॅट फायनल. खबरदार जर दीपिकाला कुठे घेऊन गेलीस तर. माझ्या कार्तिकीची मैत्रीण आहे तू, त्या दोघे एकमेकींशिवाय राहू शकत नाहीयेत. माझ्यासाठी ती मुलीसारखीच आहे आणि तू त्या दोन लहान मुलींच्या जीवावर अमेरिकेला जायच्या उड्या मारतीस? नाही आयशा, मी ते होऊ देणार नाही. त्या दोघींमधले गैरसमज मिटलेच पाहिजेत. त्या दोघींचं एकमेकींवर किती प्रेम आहे, त्यांची मैत्री किती खरी आहे, त्यांना कळलंच पाहिजे आणि हे तू करणार आहेस. मी? हो, तूच. तुझ्याकडे फक्त उद्याचा दिवस आहे आणि तू जसं म्हणतेस तसं मी नाही केलं तर? तर तुझ्याबद्दल सगळं खरं खरं सौंदर्य इनामदारांना जाऊन सांग. मग तयार राह त्याचे परिणाम भोगायला. नो दीपा, पा येस. मी जे बोलते ते करूनच दाखवते. कळेल तू. हॅलो, हॅलो श्वेता. आयशा, तुम्हाला वाटेल त्यावेळी फोन करत जाऊ नकोस ना. एक मिनिट, असं का बोलतेस तू माझ्याशी? अगं, कारण इथे सगळ्यांना डाऊट आलाय. त्यांना कळलंय की आपण दोघी फोनवर बोलत असतो. इट्स व्हेरी डेंजरस श्वेता. अगं, आता इथे जे घडलंय ना ते सगळ्यात जास्त डेंजरस आहे. काय झालं? दीपा आली होती मला भेटायला. काय? आणि मला धमकी देऊन गेली. हिंमत बघितलीस तिची? पण काय झालं तरी काय? हे बघ श्वेता, दीपाला कळलंय की आपणच दोघींनी त्या मुलींना चिथवलंय. ती मला म्हणाली की उद्या तुम्हाला अमेरिकेला जाऊ देणार नाही म्हणून. तिचं असं म्हणणं आहे की जर मी स्वतःहून माझी चूक कबूल केली नाही तर ती सौंदर्य इनामदारांना जाऊन सगळं सांगणार आहे. हे दीपा तुला बोलली? हो. माझं तर ना श्वेता डोकं फिरलंय यार. आमच्या इथल्या शेवटच्या दिवशी हे सगळं व्हायलाच हवं होतं का? श्वेता, श्वेता ऍक्च्युली मला खरंच टेन्शन आलंय. हे बघ, ती मॉमची लाडकी आहे, काहीही झालं तरी तिच्यावरच विश्वास ठेवणार. श्वेता, आपण काय करायचं? मला कळत नाहीये, आय एम लॉस्ट. आयशा, आयशा प्लीज, प्लीज शांत हो. हे बघ, आपण करू काहीतरी. काहीतरी? श्वेता, काहीतरी म्हणजे? अगं, माझ्या फ्युचरचा प्रश्न आहे. उद्या जर मी आणि कार्तिक USA गेलो नाही ना तर आमचं काही खरं नाही. आणि जर दीपाने जाऊन सौंदर्य इनामदारला हे सगळं खरं खरं सांगितलं तर ती आपल्याला जिवंत सोडणार नाही श्वेता. आयशा प्लीज, तू पॅनिक नको होस. लेट मी थिंक. हे बघ श्वेता, आपल्याकडे उद्याचा एक शेवटचा दिवस. डोंट वरी, दीपाला तर मी इथे येऊच देणार नाही, त्यामुळे तू तुझी तयारी कर. ओके? या, आय विल ट्राय टू. बाय. कार्तिकी, चल लवकर दूध बिस्कीट खाऊन घे, शाळेत जायचंय. आई, तू काल रात्री कुठे गेलेलीस? मी बाहेर गेले होते अगं, माझा नवीन बिझनेस सुरू झालाय ना, त्यामुळे असतात काम मला. आई, आज मी शाळेत नाही गेले तर चालेल का ग? असच. असच कस? उगाच शाळा बुडवायची नाहीये कार्तिकी. चल लवकर तयार हो आणि शाळेत गेल्यावर दीपिकाशी बोलायचं, अबोला धरायचा नाही. कळलं का? शाळेत जायला अजिबात दांडी मारायची नाही. शाळेत जाणे तिच्याशी बोल. पण आई, तिला अमेरिकेला जायचंय.
मी तिच्याशी बोलले तर ती नाही जाणार तिकडे, माझ्यासाठी इकडेच थांबेल. तिला तिथे कधीच जायचं नव्हतं. हे बघ, तू तिच्याशी बोलणं बंद केलंस ना म्हणून तिला जायचंय. तुमच्या मधले गैरसमज आधी दूर कर बरं. पण आई, मग ती अमेरिकेला जायला नाही म्हणाली तर? म्हणू दे. तू कसं कोणाचं तरी ऐकून तिच्याशी अबोला धरला, मग तिला काय वाटलं असणार की आता माझी बेस्ट फ्रेंड माझ्याशी बोलतच नाहीये. तिला किती वाईट वाटलं असेल ग याचा विचार केलायस तू? म्हणून ती अमेरिकेला जायला तयार झाली. पण तिथे जाऊन तिचं खूप चांगलं होणार आहे ना? कार्तिकी, चांगल्याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते. आता बघ, दीपिकाची आजी आजोबा इथे आहेत, तिची बेस्ट फ्रेंड इकडे, मग जिथे तिची बेस्ट फ्रेंड आहे त्याच शाळेत तिला जायला जास्त आवडेल की नाही? मग ती इथे जास्त खुश राहील, हो की नाही? हो. कुठेतरी तिथे दूर परदेशात जाऊन राहण्यापेक्षा इथे आपल्या देशात आपल्या माणसांमध्ये राहणं चांगलं नाही का? इथे दीपिकाची आजी आजोबा आहे, तिची बेस्ट फ्रेंड आहे, त्यांची माया आहे, प्रेम आहे, हो की नाही? इथे तिला जास्त सुरक्षित वाटेल. मग मला सांग, दीपिका जास्त खुश कुठे राहील? जिथे तिचे आजी आजोबा राहतात, तिची बेस्ट फ्रेंड राहते, तिथे खुश राहील का तिथे अमेरिकेत खुश होईल जिथे कोणी नाहीये? इथे आपल्या बरोबर. पण आई तीच फ्रेंड्सला सांगत होती की तिला अमेरिकेला जायचंय म्हणून. तिने काही सांगू दे ग, पण मला माहितीये तिला खरंच जायचंय की नाही. आणि कार्तिकी, जोपर्यंत तुझी आई आहे ना तोपर्यंत दीपिका कुठेच जाणार नाही. खरंच आई? हो. दीपिका, माझी तयारी होत आली, माझं झाल्यावर तुझंही बघूया. ए आणि दीपिका, तुझ्या सगळ्या बुक्स घे, म्हणजे स्टोरी बुक्स, पोयम बुक्स, ड्रॉइंग बुक्स, कलर्स, ते सगळंच घे. कारण कसं आहे, तिकडे कसं असेल आपल्याला आत्ता माहिती नाहीये ना, आणि शाळा सुरू व्हायला वेळ लागेल तोवर तुला तुझा तुझा अभ्यास करता येईल. काय ए दीपिका, आणि आपण सगळेच कपडे नको घ्यायला, तिकडे जाऊन शॉपिंग करू, काय मजा येईल माहितीये. तिथल्या मोठ्या मॉल्स मध्ये जाऊ आणि तिकडनं कपडे घेऊया, तू, मी आणि आयशा आंटी. बाय द वे, आयशा आंटीचा चॉईस खूप चांगला आहे दीपिका. बरं दीपिका, चला माझी बॅग झाली, तुझी बघूया. माझी बॅग कमला मावशींनी भरली आहे, हवं तर तू चेक कर. अरे वा, तू तर ऑलरेडी सेट आहेस, व्हेरी गुड, गुड जॉब कमला मावशी. बरं, पण मग तुझ्या बुक्सचं काय? दीपिका, त्यासाठी आपण वेगळी बॅग करूया, मी पण माझे सगळे जर्नल्स घेणार आहे. ओके, चल चल जा पटकन तुझ्या सगळ्या बुक्स आण. कार्तिकी, चल चल लवकर निघायचंय ना, डबा भर बॅगेत. कुणी आहे का? नमस्कार. दीपा मॅडम तुम्ही ना? हो. आपण? मी गणेश, साक्षी मॅडमने पाठवले मला. बर, बोला. काय, कार्तिकी फूडचं एक पेमेंट येणार होत, साक्षी मॅडम स्वतः येणार होत्या पण त्यांना घरी काहीतरी अर्जंट काम निघालं ना म्हणून त्यांनी मला पाठवलंय. पण ती मला काहीच बोलली नाही. तुम्ही आमची पहिली ऑर्डर केली होती त्याचं पेमेंट आहे. तुम्ही माझ्यासोबत येता का? आत्ता? तिथे सही करावी लागते. ऍक्च्युली मॅडमच येणार होत्या पण त्यांना जमत नाहीये. कसं आहे, बिल आणि रजिस्टरवर सही करावी लागते. मॅडम पहिलंच पेमेंट आहे ना, नाहीतर पैसे अडकतील. मॅडम येतील परस्पर तिकडे, तुम्ही चला. हो का, बरं मी साक्षीला फोन करून विचारते आणि डिटेल्स घेते. मी काय ना पेमेंटचं सगळं तीच बघते. अहो नाही नाही, नको, नाही म्हणजे फोन नका करू. ऍक्च्युली त्यांनी डिटेल्स दिलेत माझ्याकडे, त्यानुसारच पेमेंट काढले. तुम्ही माझ्यासोबत चला, सही करा, हो 5 मिनिटातच काम होईल. हा हो, पण माझ्या मुलीला मला शाळेत सोडायला जायचंय. बरं, 5 मिनिटात काम होणार असेल तर ठीक आहे, जाऊन येऊया लगेच. कार्तिकी, 5 मिनिटात जाऊन येते मी, दार लावून घे. हा, कुठे जाऊ नको, दार लावून घे लवकर. दीपिका,
आय नो तुला खूप वाईट वाटतंय इथलं सगळं सोडून तिथे जायला. मला पण वाटतंय, खूप वाईट वाटतंय. पण जस्ट थिंक अबाउट इट, तिकडे आपल्याला एक नवीन लाईफ मिळणार आहे. एव्हरीथिंग न्यू, न्यू होम, न्यू स्कूल, न्यू फ्रेंड्स, न्यू कंट्री. यू शुड बी एक्सायटेड. पण तिथे ग्रँडमा आणि आजोबा नसणार. हो आय नो, ते दोघे तिकडे नसतील. पण आपल्याला होईल सवय हळूहळू. आणि मी असेल ना तिकडे तुझ्या बरोबर. आणि दीपिका, आपण ना आजी आजोबांना सुट्टीत तिकडे बोलावून घेऊया. आणि आपण काय गंमत करायची माहितीये का, त्यांना विचारायचं किंवा सांगायचं नाही, डायरेक्ट तिकीट काढून पाठवून द्यायचं सरप्राईज. ओके, चल मग तुझ्या बुक्स घे, आपल्याला निघावं लागेल, वेळ नाही आहे जास्त. गो 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 गो. कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करा.